नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था हे रंजन कोळंबे सरांचे जे पुस्तक आहे त्याचं थोडक्यात मी रिव्ह्यू सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा फायदा होईल. तर पुस्तकाचे नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था, MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त आहे, त्याचबरोबर IAS राज्यसेवांसाठी. आणि ही जी आहे ती सुधारित 13वी आवृत्ती आहे. आणि हे जे पुस्तक घेणार असाल तुम्ही, तर या ठिकाणी एक होलोग्राम आहे, तर हा होलोग्राम बघूनच तुम्ही पुस्तक घ्या, म्हणजे हे ओरिजिनल आहे का नाही का, असे डुप्लिकेट कितीतरी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही होलोग्राम बघूनच, आतमध्ये आणि बाहेरमध्ये दोन होलोग्राम आहेत, ते तुम्ही बघा आणि त्यानंतर पुस्तक घ्या. त्यानंतर स्टार्टिंग करू आपण, तर पहिल्या पेजमध्ये त्यांचे भारतीय अर्थव्यवस्था सांगितले आहे, त्यानंतर भगीरथ प्रकाशन आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत, त्याचप्रमाणे लेखक आहेत आपले जे रंजन कोळंबे सर, त्यांचं नाव आहे. त्यानंतर ह्यामध्ये किंमत आहे ती, ह्या पुस्तकाची किंमत ओनली 330 रुपयाला आहे पुस्तक. तर तुम्ही ॲमेझॉनवरून घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि त्याचप्रमाणे यांनी सांगितलं आहे की ह्याची PDF वगैरे तुम्ही बनवू शकत नाही, कॉपीराईट ॲक्ट आहे ह्यामध्ये. तर हे सुधारित आवृत्ती 2019 बनली होती, ते त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर अनुक्रमिनिकेमध्ये बघायला गेला तर अनुक्रमिनिकेमध्ये संपूर्ण टॉपिक आहेत आपले, तर ते कवर केलेले आहेत. जर तुम्हाला अनुक्रमिनिकेचा फोटो पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, किंवा PDF हवी असेल तर मी ती कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. तर यामध्ये एवढे टॉपिक कवर केलेले आहेत, ते सांगितलं आहे त्यांनी की भारतीय जनगणना असेल 11वा टॉपिक आहे हा. त्याचप्रमाणे आणखीन भरपूर टॉपिक आहेत की जे राज्यसेवा कंबाईन STI संपूर्ण परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे असे आहेत. टोटल 33 टॉपिक यामध्ये कवर आहेत. लास्टच आहे तो आपला जागतिक व्यापार संघटना WTO, आणि टोटल पेजेस 369 आहेत यामध्ये. तर स्टार्टिंगला चॅप्टर आहे तो मूलभूत संकल्पना, अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत, तर यामध्ये सांगितलेलं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. तर यामध्ये या बुकमध्ये ठराविक अशा डायग्रॅम पण काढलेल्या आहेत, त्याचप्रमाणे चार्ट पण आहेत की एक नजर टाकली तर त्यामधून लगेच समजून जाईल की असा असा टॉपिक यामध्ये कवर केला आहे. त्याचप्रमाणे संकल्पना समजण्यासाठी त्यांनी डायग्रॅम काढलेले आहेत, जशी डायग्रॅम इथे आहे बघा GDP वगैरे, तर अशा डायग्रॅम आहेत, भरपूर अशा नाहीत पण थोड्याफार ठिकाणी अवघड कन्सेप्ट जे आहेत त्या ठिकाणी अशा डायग्रॅम आहेत. तर आर्थिक नियोजन हा टॉपिक होता आत्ताचा, त्याचप्रमाणे बँकिंग, कर्ज, दारिद्र्य निर्मूलन, त्यानंतर बेरोजगारी यावरचे प्रश्न जे येतात नेहमी, म्हणजे दरवर्षी प्रश्न येतात त्या टॉपिकवरती, ते संपूर्ण आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक वित्त, हे टॉपिक यामध्ये कवर केलेले आहेत. तर हे मी तुम्हाला म्हणजे एक एक पान पलटत नाही, मी भरपूर एकदम पानं घेतले त्यामुळे स्पीडमध्ये दिसते, नाही तर तुम्ही म्हणाल की एकच पानाचा आहे का टॉपिक, तर भरपूर पानं आहेत यामध्ये. टोटल 369 पेजेस आहेत, म्हणजे बघा तर पूर्ण टॉपिक यामध्ये कवर केलेले आहेत सगळे. त्यानंतर शेवटला त्यांनी थोडेफार त्यांचे जे टॉपर्स होते त्यांचे अनुभव किंवा कथन त्यांनी इथे मांडलेले आहेत. तर एवढेच बुकमध्ये आहे, म्हणजे सगळे टॉपिक अर्थशास्त्राचे कवर आहेतच बऱ्यापैकी. आणि त्यानंतर बुकचे थोडेफार त्यांनी ॲडव्हर्टाईज केले, 75 राज्याचे जे पुस्तक आहे त्यांचे. त्यानंतर लास्टचं पेज हे अशा पद्धतीनं आहे, पर्यावरण परिस्थिती, की हे पुस्तक नवीन आलेलं त्याचं दिलं आहे. आणि ह्या पुस्तकाचं एवढंच आहे रिव्ह्यू सांगायचं म्हटलं तर, सुधारित 13वी आवृत्ती आहे आणि प्राईज म्हटलं तर 330 रुपयाला आहे. आणि तुम्हाला ही जी PDF हवी असेल अनुक्रमिनिकेची तर नक्की कमेंटमध्ये आहे, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि बुकची लेंथ जी आहे ती अशा पद्धतीने दिसते. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या बुकचा रिव्ह्यू तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला असेल तर व्हिडिओला आमच्या नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ आलेले आहे तुम्हाला पुस्तकांचे रिव्ह्यू असतील ते लगेच समजून जातील. धन्यवाद.